आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी भावना पुसारा, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगारांना कामावरती वेळेवर यावे व अवेळी येणाऱ्या कामसुकार कामगारांना ते आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त गणेश पाटील यांनी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंद करण्याचा आदेश मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार व विनोद केले यांना देण्यात आला आहे। त्यानुसार दिवसातील 3 सत्रामध्ये हजेरी घेण्यात येणार आहे। सफाई कामगार वेळेवर कामावर येत नाहीत, त्यांच्या जागी दुसरीच व्यक्ती काम करते अशा विविध तक्रारी तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना प्राप्त झाले होते। त्यांनी यावर आळा बसवण्यासाठी निविदा काढली होती। त्यानुसार डेटाबाइट या आयटी कंपनीने बायोमेट्रिक पद्धतीने 1100 कामगारांची नोंद घेतली। या नोंद घेतलेल्या कामगारांना याप्रमाणे प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षकांना मशीन वितरित करण्यात आले आहेत। बुधवारपासून सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता व 3 वाजता अशा 3 सत्रात या हजेरीची नोंद घेण्यात येणार आहे। उल्हासनगर शहरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांद्वारे दैनंदिन सफाई व स्वच्छता करण्यात येत असते। तथापि माननीय पदाधिकारी व नगरसेवक तसेच काही नगर नागरिकांकडून पालिकेतील काही सफाई कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाही किंवा कामावर येऊन मध्येच घरी निघून जातात अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याने तत्कालीन उपायुक्त यांनी सदरची सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणावरती आळा आणण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया करून एकूण 25 बायोमेट्रिक मशीन्स उपलब्ध करून घेण्यात आलेल्या आहेत। सध्याचे आयुक्त माननीय गणेश पाटील साहेब यांनी दिनांक 17 जुलै रोजी सदरच्या मशीन्स आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करून यापुढे सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी ही सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता व दुपारी 3 वाजता अशा 3 सत्रात हजेरी घेण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आता सर्व सफाई कर्मचारी यांची हजेरी ही बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येणार असून त्यामुळे जे बेशिस्त कर्मचारी आहेत ते त्यांच्यावरती चाप बसून त्याच्यावरती आळा बसणार आहे व पर्यायाने शहरातील सफाई व स्वच्छतेमध्ये सुधारणा होईल। बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे जे वेतन जे आहे ते सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असल्याने जे कर्मचारी येणार नाहीत किंवा लवकर जातील किंवा उशिरा येतील त्यांचे खाडे लागले जातील आणि त्या अनुषंगाने त्यांचं पगार वेतन काढण्यात येईल, त्यामुळे त्याच्यावरती आळा बसणार आहे। यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचे जे वेतन जे आहे ते बायोमेट्रिक यंत्रणेद्वारेच पद्धतीद्वारेच काढण्यात येईल। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा।